मराठा आरक्षणाचा वादळ मात्र आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. यामध्ये तब्बल 40 किलोमीटर अशी पब्लिक असून सकल मराठा समाज यामध्ये समाविष्ट झाला आहे. तसंच मराठा हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून अंतरवली सराठीमधून निघालेल्या मनोज जरांगे यांच्यासोबत लाखोंचा समुदाय देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई आंदोलनावर जरांगे ठाम असल्याचं आता पाहायला भेटत आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नसल्याचे जरांगे यावेळी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराठीमधून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात देखील मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांच्या सुट्ट्या देखील आता रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्र देखील काढण्यात आलं आहे. तसंच 20 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या साप्ताहिक सुट्टीसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.